आणि आता नाशिकला बॅनर कोणी लावला मला माहिती नाही, पण त्यांना उशिरा का होईना चव्हाण साहेबांची आठवण झाली याचं मी मनापासून स्वागत करते. माझा इलेक्शन कमिशनवर पूर्ण विश्वास आजही आहे, पण मला एका गोष्टीची आता चिंता वाटायला लागली की त्या गटातले सगळे वरिष्ठ नेते सातत्याने सांगतात की चिन्ह आणि पक्ष त्यांनाच मिळणार. त्यात एक तर पेपर ऑलरेडी फुटलेला आहे, परीक्षेच्या आधीच त्यांना माहिती आहे त्यांना किती मार्क पडणार आहेत, पॉईंट नंबर वन. पॉईंट नंबर टू की ह्या त्यांना माहिती कशी आहे, याचा अर्थ दिल्लीची कुठली तरी अदृश्य शक्ती ही त्यांना सांगते की हे तुम्हालाच मिळणार. बॅनरवरती पवारसाहेबांच्या चव्हाणांचा फुटला दे राय दुरुस्त आहे. आमचा तर मनामध्ये तोंडामध्ये सगळं जे काही राजकारण आदरणीय पवारसाहेबांनी केलं ते फक्त आणि फक्त कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या नावाने केलं. आणि आता नाशिकला बॅनर कोणी लावला मला माहिती नाही, पण त्यांना उशिरा का होईना चव्हाण साहेबांची आठवण झाली याचं मी मनापासून स्वागत करतो. ताई आपल्या पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून इंदापूरचा तुमचा आश्वासक चेहरा कोणता? आश्वासक चेहरा कशासाठी? म्हणजे पुढल्या विधानसभेसाठी होईल ना, पहिली लोकसभा आहे, विधानसभेला एक वर्ष आहे, कळेलच तुम्हाला. ताई सो जो चेहरा देऊ तो आश्वासक आणि चांगलाच देऊ जो इंदापूरची सेवा करेल. सोमवारी सुनावणी आहे आणि अजित पवार गटाकडून आमच्याकडे सगळ्यात जास्त आमदार आहेत असा देखील त्यांच्याकडून दावा केला जातोय आणि आम्हाला पक्षाचं चिन्ह आणि पक्ष देखील आम्हालाच मिळेल असा दावा देखील त्यांच्याकडून केला जातो. माझा इलेक्शन कमिशनवर पूर्ण विश्वास आजही आहे, पण मला एका गोष्टीची आता चिंता वाटायला लागली की त्या गटातले सगळे वरिष्ठ नेते सातत्याने सांगतात की चिन्ह आणि पक्ष त्यांनाच मिळणार. या तीनच गोष्टी असू शकतात. एक तर पेपर ऑलरेडी फुटलेला आहे, परीक्षेच्या आधीच त्यांना माहिती आहे त्यांना किती मार्क पडणार आहेत, पॉईंट नंबर वन. पॉईंट नंबर टू की ह्या त्यांना माहिती कशी आहे, याचा अर्थ दिल्लीची कुठली तरी अदृश्य शक्ती ही त्यांना सांगते की हे तुम्हालाच मिळणार. त्याच्यामुळे ही अदृश्य शक्ती दिल्लीतून कोण आहे, पेपर कसा फुटलेला आहे, मग कुछ तो गोलमाल हे सब. हे काय जसं आपण साधे मराठी माणसं आपण आपल्या सगळ्या यंत्रणांवर सरकारवर विश्वास ठेवणारे लोक, त्यामुळे आपल्याला वाटतं असत्यमेव जे आहे ते सत्याचा नेहमी विजय होतो. त्याच्यामुळे आपण त्या भावनेने दिल्लीत आपल्याला बोलवलं आणि आपण गेलो. पण ज्या पद्धतीने ते लोक म्हणतात की चिन्ह आम्हालाच मिळणार, पक्ष आम्हालाच मिळणार, हे नवीनच गोष्ट आहे. आणि एक गोष्ट मला दुसरी एक वेगळी वाटते जी महाराष्ट्राच्या संस्कृतीपेक्षा वेगळी आहे, हे मी नाही म्हणत आहे, त्यांना कोट करते. प्लीज बातमी दाखवू नका, चुकीची बातमी दाखवू नका. सातत्याने त्या गटातले अनेक नेते म्हणत होते की आदरणीय पवारसाहेब आमच्यासाठी देवासारखे आहेत, आमचे विठ्ठल आहेत, आमचे वडील आहेत, वगैरे वगैरे. सगळे त्यांचे नेते बघतात तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेले आहे. ही पहिलीच लोकं असतील महाराष्ट्र आणि भारतातली संस्कृतीतली की ज्याला वडील म्हणायचं, ज्याला विठ्ठल म्हणायचं, त्याला आपल्या घरातूनच जे हक्काचं त्या विठ्ठलाचं घर आहे, त्या वडिलांचं घर आहे, त्या नेत्याचं घर आहे, त्याच्यातूनच त्यांना 83 वर्षी बाहेर काढण्याची ही कुठली मराठी संस्कृतीने काढली आहे हे महाराष्ट्रात आणि देशात पहिल्यांदाच होताना मी करीत आहे.